सांगली मार्केट यार्ड चौकात साठलेल्या पाण्यामध्ये दलित महासंघ आणि अन्याय निर्मूलन संघटनेकडून नावाडी आंदोलन करण्यात आले. जर येत्या 2 दिवसात घाण पाण्याचा निचरा केला नाही तर मात्र तीव्र लढा उभारू असा इशारा यावेळी आंदोलकांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. सांगली शहर व उपनगरामध्ये मागील आठवड्यापासून पाऊस सुरू आहे. शहरातील ड्रेनेज व्यवस्था कुचकामी ठरल्याने गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले. सांगलीच्या मार्केट यार्ड चौकात तर पाण्यामुळे तळे साचले. याबाबत अनेकदा बांधकाम विभागास कळवून सुद्धा ठोस कारवाई केली जात नव्हती. यामुळे या गंभीर प्रकाराकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी दलित महासंघाचे उत्तम मोहिते, अन्याय निर्मूलन संघटनेचे धर्माबा कोळी, नीतू चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी असे नावाडी आंदोलन करण्यात आले. सांगली मार्केट यार्ड चौकात साचलेल्या पाण्याच्या तळ्यात खरीखुरी नाव ठेवून आंदोलन करण्यात आले. एकीकडे महापालिका रस्त्यावरील पाणी काढू शकत नाही आणि खड्डे मुजवू शकत नाही तर दुसरीकडे कोट्यवधींची इमारत उभी करण्याचा प्लॅन करीत आहे. खरं तर गेली 20 वर्षे महापालिकेचा कारभार केवळ कागदावरच झाला आहे. आज मितीस त्यांना कागद ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने नव्या इमारतीचा घाट घातला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. तसेच मनपाच्या बांधकाम विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे. त्यांना जागे करण्यासाठी आणि आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी आज नावाडी आंदोलन केले आहे. जर 2 दिवसात पाण्याचा निचरा झाला नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा उत्तम मोहिते, धर्माबा कोळी यांनी दिला आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला आज 20 वर्षे स्थापन होऊन झाले, पण म्हणावा तसा सांगलीचा विकास आजपर्यंत हा कागदावरच राहिलेला आहे. आणि हा कागदावरचा विकास म्हणजे आज आयुक्तांनी आज खरोखर दाखवूनच दिलेला आहे. आज त्यांनी एक नवीन महापालिकेच्या इमारतीची घोषणा केलेली आहे. घोषणा केलेल्याचं कारण की तिथं कागद ठेवायला जागा अपुरी पडायला. आता ही जागा अपुरी पडायला म्हणून नवीन इमारत कागद ठेवायसाठी, कारण सांगली शहरातील मनपा हद्दीतील सगळी कामं ही कागदावरच होत्यात, त्यामुळे तिने नवीन इमारतीचा आज निर्णय घेतलेला आहे आणि तो लवकरच काम चालू होणार आहे. पण त्यांना ही रस्त्यावरचं पाणी असेल, रस्त्यावरले खड्डे असतील, ड्रेनेजचा प्रश्न असेल, दैनंदिन सुविधा असतील, ह्यापासून नागरिक किती वंचित आहेत हे आज आयुक्तांना दिसत नाही. मला वाटतं दलित महासंघानं अनेक वेळा आयुक्त साहेबांच्या, जिल्हाधिकाऱ्याच्या आणि प्रशासनाच्या निदर्शनास अनेक वेळा आणून दिलेलं आहे की हे रस्त्यावर साचलेलं ड्रेनेजचं पाणी असो, रस्त्याचं पाणी असो, गेलेल्या परतीच्या पावसानं सांगली शहरात रस्त्याचं बरेचच नुकसान झालेलं आहे. आणि मनपा प्रशासनाचं जे बांधकाम विभाग आहे हा डोळेझाकपणा आणि झोपेचं सोंग घेणार आहे. त्या रस्त्याकडे त्यांनी पूर्णपणे तात्पुरती डागडुजी केलेलं आहे पण पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. आयुक्त साहेबांना आज मला हे दाखवून द्यायचं होतं की सांगलीच्या नागरिकांसाठी तुम्ही रस्त्यावरलं पाणी काढू शकत नाही किंवा रस्त्यावरले खड्डे मुजवू शकत नाही, पण तुम्ही आज नवीन एक प्रस्ताव पाठवून सांगली शहरासाठी एक नावाडी विभाग म्हणून व नावाडी कर्मचारी या नागरिकांचा हाल होणार नाही याच्यासाठी चालू करावा. आज म्हणून आम्ही या आयुक्त साहेबांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. आज नावाडी निदर्शनं करून येत्या काळात जर आयुक्त साहेबांनी जर सदरची दखल घेतली नाही तर याच्याही तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही छेडणार असा मी दलित महासंघातर्फे इशारा देतो.